नागपुरातील अंबाझरी पोलीस ठाणे हद्दीतील घर खर्चासाठी पैसे मागितल्यामुळे पतीने पत्नीचा पाळण्याच्या दोरीने गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केलाय. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपी पतीला अटक केली आहे. तर ही घटना अंबाझरी पोलीस ठाण्यांतर्गत उघडकीस आली. सोमवारी दुपारी घरखर्चासाठी पैशांची आवश्यकता असल्याने प्रीतीने पती विश्वजितकडे पैसे मागितले. त्याने खिशात पैसे नसल्याचे सांगताच प्रीतीने ATM कार्ड मागितले. मात्र यावरून विश्वजित संतापला व त्याने पैसे आणि ATM कार्ड देण्यास नकार देत प्रीतीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्याने तिला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच लहान मुलीच्या पाळण्याच्या दोरीने प्रीतीचा गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. प्रीतीने कशीबशी त्याच्या तावडीतून स्वतःची सुटका केली व थेट अंबाझरी पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी पीडित महिला प्रीती विश्वजित ढोणे हिच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवलाय. विश्वजित सुशीलकुमार ढोणे असे आरोपी पतीचे नाव असून पोलिसांनी विविध कलमांवये गुन्हा नोंदवून विश्वजितला अटक केली आहे. या ठिकाणी अंबाझरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत वर्मा लेआउट म्हणून एरिया आहे. त्या ठिकाणी राहणाऱ्या एका महिलेने काल पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली. त्या महिलेचं नाव आहे प्रीती ढोणे, प्रीती विश्वजित ढोणे. आणि ह्या महिलेचा पती विश्वजित ढोणे नावाचा व्यक्ती यामध्ये आरोपी आहे. आणि यामध्ये असं घटना घडलेली आहे की सदर इसम हा काही कामधंदा करत नाही आणि दारू पिण्याच्या सवयीचा आहे आणि त्याच्या पत्नीसोबत त्याचे वारंवार वाद होत असतात. काल देखील अशाच वादाच्या घटनेमधून त्याने घरातल्या एका दोरीने तिचा गळा आवळण्याचा प्रयत्न केला असं त्या ठिकाणी आढळून आलेलं. तशा प्रकारची तक्रार आल्याच्यानंतर आम्ही तत्काळ तक्रार दाखल करून सदर महिलेचं मेडिकल केलेलं होतं आणि तत्काळ आरोपीला ताब्यात घेऊन त्याच्यावर हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केलेला IPC 307 अंतर्गत आणि आरोपीला ताब्यात घेण्यात आलेला. VKB न्यूज साठी कॅमेरा पर्सन रोशन बोकडे सह वैदेही चव्हाण यांची रिपोर्ट. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश. पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.